ॐ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिने प्रियमित्रानो नमस्कार विवेकानंद सागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज विचार आहे ध्यानाद्वारे ईश्वर लाभ स्वाभिजी म्हणतात की ध्यानाद्वारे ईश्वरलाभ कसा करून घ्यायचा हेच ह्या विचारामध्ये आपल्याला बघायचं आहे ते स्वामीजी म्हणतात शांत जागी ध्यान करा ईश्वराचा लाभ स्वतःच्या बाहेर होणे अशक्य आहे बाहेर आपल्याला ज्या म्हणून ईश्वराची व दिव्यत्वाची प्रतीती होते ते सारे केवळ आपल्या आत्म्याचाच आविष्कार होय आपणच भगवंताचे सर्वश्रेष्ठ मंदिर आहोत बाहेर जे काही दिसते ते आपल्या आतील वस्तूचीच केवळ मामूली नक्कल अगदी मामूली अनुसरण असते आता बघा इथे स्वामीजींनी आपल्याला सांगितलं आहे की ध्यान कसं करायचं कुठे करायचं या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे स्वामीजी सांगतात ते म्हणतात की शांत जागी ध्यान करा ध्यान तर करायला सांगतात आणि ध्यान केलंच पाहिजे पण त्यासाठी वातावरणसुद्धा पाहिजे तुम्ही गोंधळामध्ये ध्यान करू शकत नाही म्हणून बरेचदा साधक हिमालयात जातात नर्मदा किनारी जातात कुठेतरी आपला आश्रम तयार करतात आणि तिथे जाऊन ध्यान करतात गुहेमध्ये जाऊन ध्यान करतात जंगलामध्ये जाऊन ध्यान करतात कारण जिथे गोंधळ आहे तिथे ध्यान होऊ शकत नाही कारण तुम्ही ध्यान करता म्हणजे काय करता तुम्ही मनाला सूक्ष्म करता आता मनामधले विचार इतके सूक्ष्म आहे की त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं फार कठीण आहे आणि त्यामध्ये जर गोंधळ असेल तर तुम्हाला काहीच कळणार नाही म्हणून तुम्हाला ध्यान करण्यासाठी एकांत पाहिजे तिथे निशब्दता पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमच्या मनावर लक्ष ठेवू शकाल तुमच्या विचारांवर तुम्ही लक्ष ठेवू शकाल सगळा गोंधळ असला तर बाहेरच्या गोष्टी तुमच्या आतमध्ये शिरतील आणि आतमध्ये काय होत आहे हे तुम्हाला कळणारच नाही म्हणून ध्यानासाठी आपल्याला एकांत पाहिजे शांत जागा पाहिजे आता ही शांत जागा जर आपल्याला मिळत नसेल तर मग काय करायचं तर मग पहाटे उठायचं पहाटे जर आपण उठलो चार वाजता तर सगळीकडे शांतता असते सगळे लोक झोपलेले असतात कुठेही जास्त आवाज नसतो गोंधळ नसतो अशावेळी तुम्ही ध्यान करू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे जर एखादी जागा असेल एखादी टेकडी असेल किंवा एखादं मंदिर असेल जसं रामकृष्ण मंदिर हे पाच वाजता उघडते आणि बिलकुल शांतता असते मुळीच आवाज येत नाही तेव्हा अशा शांत जागी तुम्ही जाऊन बसू शकता तुम्ही घरी ध्यान करायला गेले तर घरचे लोक आवाज करतील टी व्ही लावतील रेडिओ लावतील प्रार्थना म्हणतील काहीतरी करतील त्यामुळे तुम्हाला घरी जर ध्यान करायचं असेल तर तुम्हाला अगदी पहाटे चार वाजता उठावं लागेल की जेव्हा सगळे झोपलेले आहेत अशा वेळेस तुम्हाला उठावं लागेल तेव्हा तुम्हाला ते शांत वातावरण मिळेल म्हणजे इथे ध्यान तर करायचं आहेच पण त्यासाठी शांत जागा पाहिजे कारण आपलं मन अशांत आहे या अशांत मनाला शांत करायचं आहे त्यामुळे त्या मनावर बारकाईनं लक्ष ठेवायचं आहे आणि ज्या ठिकाणी गोंधळ असतो बाकीचे आवाज असते तेव्हा आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून स्वामीजी म्हणतात की तुम्ही ध्यानासाठी एखादी शांत जागा निवडा एकांतवास करा एकांतामध्ये जा की जिथे तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही सगळं बाजूला ठेवा फोन काढून ठेवा सगळं काही बाजूला ठेवा कुणाशीही संपर्क ठेवू नका त्यावेळेस फक्त तुम्ही आणि भगवंत तुमच्या दोघांच्यामध्ये कुणीही तिसरा यायला नको म्हणून ती जागा शांत पाहिजे कोणताही आवाज येता कामा नये कसलंही येता कामा नये तुम्ही जर मायावतीच्या आश्रमात गेला तर तुम्हाला तिथे खरं खरं शांत वातावरण कसं असते हे बघायला मिळेल तिथे तुम्हाला तुमच्या हृदयाचे ठोके ऐकायला मिळतात दिवसा थोडे लोक असतात पण रात्रीच्या वेळेस इतकं शांत असते की आपल्या हृदयाचे ठोके आपण ऐकू शकतो इतकं शांत असते मनामध्ये येणारा प्रत्येक विचार तुम्ही बघू शकता कट बघू शकता मनामध्ये काय गोंधळ चाललेलं आहे हे तुम्ही सगळं बघू शकता आणि थोड्या वेळामध्येच मन शांत होऊन जातं सगळे विचार येण्याचं थांबतं कारण ते हिमालयाचं आध्यात्मिक वातावरण आहे बाहेरची शांतता तुमचं मन पण शांत करते एवढं ते वातावरण आहे म्हणजे मन इथे जेवढं चंचल आहे एवढं मन तिथे चंचल राहत नाही म्हणून साधक अशा ठिकाणी जातात की ज्या ठिकाणी आध्यात्मिक व्हायब्रेशन्स आहेत आध्यात्मिक स्पंदनं आहेत ते काशीला जातात वृंदावनला जातात हिमालयात जातात नर्मदा जातात गंगा किनारी जातात कारण या गंगा किनारी किंवा नर्मदा किनारी अनेक साधक साधना करत असतात आणि वातावरण शांत असते त्यामुळे स्वामीजीने पहिली गोष्ट सांगितली आहे की शांत जागी ध्यान करा आता ध्यान कुठे करायचं बाहेर की आतमध्ये कारण दोन्ही गोष्टीवर आपण ध्यान करू शकतो बाहेर काय आहे प्रकृती आहे बाहेर नेचर आहे आणि आतमध्ये काय आहे चैतन्य आहे आता इथे स्वामीजी काय सांगतात ईश्वराचा लाभ स्वतःच्या बाहेर होणे अशक्य आहे बाहेर आपल्याला ज्या म्हणून ईश्वराची व दिव्यत्वाची प्रतिती होते ते सारे केवळ आपल्या आत्म्याचाच आविष्कार होय तेव्हा इथे स्वामीजी म्हणतात की ईश्वराचा लाभ स्वतःच्या बाहेर होणे अशक्य आहे म्हणजे बघा एक आहे आतमध्ये आणि दुसरा आहे बाहेर आता बाहेर पण ईश्वर आहे आतमध्ये पण ईश्वर आहे पण बाहेर जे आपल्याला दिसतं ते ईश्वराचं प्रतिबिंब आहे ते रिफ्लेक्शन आहे कारण तिथे नाम रूप आलेली आहे म्हणून बाहेर आपण जेव्हा बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बाहेर आपण इंद्रियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतो पण हे चैतन्य कसं आहे अतिशय सूक्ष्म आहे नामरूपाच्या पलीकडे आहे आणि त्यामुळे आपल्या इंद्रियाच्याद्वारे आपण कधी बघूच शकत नाही ते मनापेक्षाही सूक्ष्म आहे इंद्रियापेक्षाही सूक्ष्म आहे विचारांपेक्षाही सूक्ष्म आहे अशा त्या सूक्ष्मतत्वाला तुम्ही इंद्रियाद्वारे बघणार कसे त्याची तर मनाद्वारेसुद्धा कल्पना केल्या जाऊ शकत नाही म्हणून स्वामाजी म्हणतात की ह्या आत्म्याचा किंवा ईश्वराचा लाभ तुम्हाला बाहेर होऊ शकत नाही त्या परमेश्वराला तुम्हाला आतमध्ये शोधावं लागेल कारण तुमच्या आतमध्ये चैतन्य आहे ते चैतन्य विरहित आहे तुमचं शरीर काय आहे नामरूप आहे आता तुम्ही तुमचं शरीर बघू शकता पण हे शरीर कसं आहे स्थूल आहे हे स्थूल शरीर आहे हे इंद्रियाद्वारे आपण बघू शकतो पण ह्या शरीराला चालवणारा जो आहे त्याला आपण बघू शकत नाही हे विश्वब्रह्मांड आपण बघू शकतो पण या विश्वब्रह्मांडाच्या मागे जे आत्मतत्व आहे जो ईश्वर आहे जो चालवतो आहे त्याला आपण बघू शकत नाही त्याला बघणं म्हणजे त्यामध्ये विलीन होणच आहे आता ज्या इंद्रियाद्वारे तुम्ही बघता आता तुम्ही म्हणता की मी बघतो मी इंद्रियाद्वारे बघतो पण तुम्ही जर शोधलं की हा मी कोण आहे तुम्ही इंद्रियाद्वारे बघत नाही इंद्रिया इंद्रियाद्वारे तो आत्माच बघतो कारण हे शरीर त्याचंच आहे इंद्रिय त्याचीच आहे आता जो कानाद्वारे ऐकतो डोळ्याद्वारे बघतो तोंडाद्वारे बोलतो कारण तो आहे म्हणून हे इंद्रिय आपली कार्य करू शकतात ते चैतन्य जर आपल्यामध्ये नसतं तर आपलं शरीर निश्चिष्ट होऊन पडलं असतं या शरीरामध्ये चेतना नसती तुम्हाला सगळे इंद्रिय आहे पण त्यामध्ये चैतन्य नसेल तर हे इंद्रिय तर स्वतः बघू शकत नाही इंद्रियांमध्ये तेवढी शक शक्ती नाही तेव्हा तोच ह्या इंद्रियाच्या माध्यमातून बघत असतो संगीताचा आनंद कानाच्या माध्यमातून तोच घेत असतो कान हे त्याचं एक साधन आहे ह्या कानाच्या माध्यमातून तो ऐकतो ह्या डोळ्याच्या माध्यमातून तो बघतो तो डोळ्याचाही डोळा आहे चक्षुष्य चक्षु तो डोळ्याच्याही मागे आहे आता जो सगळं बघणारा आहे त्याला तुम्ही कसं बघणार हे जग तर तो बघतो आता तो आतमध्ये आहे तुम्ही जेव्हा म्हणता की मी बघतो तेव्हा तुम्ही स्वतःला शरीर समजता तुम्ही जेव्हा शरीराशी एकात्म होता की मी बघतो म्हणजे मी अमुक अमुक आहे माझं नाव अमुक आहे आणि मी माझ्या डोळ्याद्वारे हे जग बघत आहे पण हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे नाहीच आहे फक्त तोच आणि तोच बघणार आहे म्हणून एका गाण्यामध्ये पण लिहिलेलं आहे शोधीसी मानवा राऊळी मंदिरी नांद तो देव हा आपुल्या अंतरी मोहम्मद रफीने गायलेलं हे गाणं आहे तर अरे मानवा तू मंदिर आणि राऊळी देवाला शोधतो आहे पण तो तिथे कुठे मिळणार आहे तो तर तुझ्या हृदयामध्येच नांदतो आहे तर आपल्या हृदयामध्येच तो राहतो आता मंदिरामध्ये किंवा देवळामध्ये वारुळांमध्ये आपण जे शोधतो ते त्याचं प्रतिबिंब आहे हे सगळं काही आत्म्याचंच प्रतिबिंब आहे ह्या सगळ्यामध्ये तो आत्मात विराजमान आहे पण तो आहे सूक्ष्म तो आहे चैतन्य स्वरूप आणि आपणही आत्माच आहोत जेव्हा आपण स्वतःला आत्मा म्हणून जाणून घेऊ अनुभव करू तेव्हा आपल्याला दिसेल की ह्या सगळ्यामध्ये आपणच आहोत मंदिरातही आपण आहोत मस्जिदीमध्ये आपण आहोत चर्चमध्ये आपण आहोत आकाशात आहोत खाली आहोत सगळीकडे आपणच आहोत आणि आपल्यामध्ये कोटी कोटी ब्रह्मांड आहे आपण एवढं क्षुद्र नाही आपण फक्त हे शरीर नाही तर आपण आत्मा आहोत आणि तो आत्मा कसा आहे अनंत आहे सगळं व्यापलेलं आहे आणि ही जी कोटी कोटी ब्रह्मांड आहे ती सगळीच्या सगळी या आत्म्यामध्ये आहे जेव्हा तुम्ही त्या आत्म्याशी एक व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही स्वतःला किती मर्यादित केलेलं होतं तेव्हा तुम्ही ईश्वराशी एक होता मग तुम्हाला कळेल की ही पृथ्वी फक्त नाही तर या पृथ्वीसारखे किंवा ह्या सोलर सिस्टमसारखे असे कितीतरी ब्रह्मांड आहे आणि ते ब्रह्मांड तुमच्यामध्येच खेळत आहे तुमच्या आतमध्ये आहे तुमच्या बाहेर काही असू शकत नाही कारण तुम्ही अनंत आहात हे सगळे कोटी कोटी ब्रह्मांड तुमच्यामध्ये आहे हे तुम्ही जा आता जाणू शकत नाही कारण आता तुम्ही इंद्रियाच्या माध्यमातून बघता इंद्रियाच्या माध्यमातून तुम्हाला तारे पण दिसत नाही काही काही तारे इतके लांब आहे आणि एवढे सूक्ष्म आहे की ते पण तुम्ही बघू शकत नाही आता ह्या ताऱ्यांसारखे कितीतरी कोटी कोटी विश्व ब्रह्मांड आहे आणि ते सगळे तुमच्यामध्ये आहे पण जेव्हा तुम्ही त्या आत्म्याशी एक व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे सगळं विश्वब्रह्मांड तुमच्या आतमध्येच आहे हे सतत चालू आहे रामायण काळामध्ये पण तुम्ही होता महाभारत काळामध्ये पण तुम्ही होता तुम्ही नव्हता असं कधीच नव्हतं तुम्ही नेहमीच होता आणि ह्या सगळ्या घडामोडी तुमच्यामध्ये झाल्या हे तुम्हाला सगळं माहिती आहे आता शरीर धारण केल्यामुळे आपण ते सगळं विसरून गेलेलो आहे आपलं आयुष्य करोडो वर्षाचं आहे पण आपण विसरलो आपण एका शरीराशी बद्ध झालो आणि आपण आपल्याला समजतो की शंभर वर्ष जगणार आहे पण आपण नेहमीच होतो आणि भविष्यात पण नेहमीच राहणार आहोत आपण कधी नष्ट होतच नाही कारण आपलं स्वरूपच चैतन्य स्वरूप आहे आपलं स्वरूपच आत्मस्वरूप आहे पण ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर अंतर जगामध्ये प्रवेश करावा लागेल म्हणून तर कठोरपणेष आपल्याला सांगते की इंद्रिय बहिर्मुख आहे आणि ते ह्या बाहेरच्या गोष्टीच बघत असतात हे स्थूल जगतच इंद्रिय बघत असतात परांची खाणी वेतृणच स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन म्हणजे अंतरात्मन आहे पण तो आत्मा आपण बघू शकत नाही कारण भगवंताने आपली इंद्रिय बहिर्मुख केलेली आहे आता या इंद्रियांना अंतर्मुख करावं लागेल म्हणजे आपल्या आत्मदे शोधावं लागेल म्हणजे त्या आत्म्याशी एक व्हावं लागेल जेव्हा मनातले विचार थांबेल इंद्रियांची धावपळ थांबेल जेव्हा इंद्रिय आणि मन शांत होतील तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही आत्माच आहात हे मन आणि इंद्रियमध्ये असल्यामुळे आपल्याला तो आत्मा दिसत नाही ह्या इंद्रियाच्याद्वारे मन बघत असते पण मनालाही चालवणारा त्याच्यामागे तो आत्मा आहे त्या मनाची दिशा बाह्यजगाकडून आपल्याला आंतरजगामध्ये वळवावी लागेल कारण तो अंतरात्मा आहे तो आत्मदे आहे आता त्याला आत्मदे बघायचं बघण्यासाठी ध्यान करावं लागेल कारण मन आणि इंद्रियाला जोपर्यंत आपण कंट्रोलमध्ये करत नाही त्याची बहिरमुख दृष्टी जोपर्यंत आपण थांबवत नाही जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही जोपर्यंत आपण आपल्या आतमध्ये शोध घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही की आपल्यामध्ये काहीतरी आहे आहे आपल्याला माहिती आहे कारण आपल्याला माहिती आहे की या शरीराला मृत्यू आहे म्हणजे या शरीरामधून काहीतरी बाहेर जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे पण त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे आपल्याला वाटतं की आपण कायमच्या इथं राहणार आहोत पण ह्या शरीरामध्ये असणारा आत्मा एक दिवस ह्या शरीराचा त्याग करून जाणार आहे जोपर्यंत त्याचा प्रारब्ध कर्म आहे तोपर्यंत तो या शरीरात राहील आणि प्रारब्ध कर्म संपलं की तो हे शरीर टाकून देईल आणि दुसरं शरीर धारण करेल तो शरीर बदलत राहतो तो बदलत नाही बदलतात शरीर पण आपल्याला वाटते की मी मरणार आहे आपण कधी मरत नाही आपण तर अमर आहोत आपण आत्मस्वरूप आहोत किंवा ह्या आत्म्याला बघणं शक्य नाही कारण जो नेहमी बघणाराच आहे त्याला तुम्ही कसं बघणार आता डोळे तुमचे हे जग बघते तर तुम्ही तुम तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांना कसं बघणार सांगा बरं तुम्ही डोळ्याद्वारे जग बघू शकता पण तुम्ही तुमचे डोळे बघू शकता का तुम्ही तुमचे डोळे बघू शकत नाही तुम्ही बघता आरशामध्ये आणि आरशामध्ये जे बघता ते डोळ्याचं प्रतिबिंब असते ते डोळे नसतात डोळ्यांचं प्रतिबिंब तुम्ही बघता म्हणजे हे जग तुम्ही जे बघता ते त्या भगवंताचं प्रतिबिंब बघता तो भगवंत ह्या जडाच्या मागे आहे तो चैतन्य स्वरूप आहे तो सगळं बघणार आहे मग जो बघणार आहे त्याला तुम्ही कसे बघणार म्हणजे तुम्ही बघणारेच आहेत मग तुम्हीच तुम्हाला कसं बघणार म्हणून बृदारणक उपनिषामध्ये याज्ञवल्क ऋषी मैत्रिणीला उपदेश देतात अगं मैत्रे तू त्या आत्म्याला बघणार कशी कारण तो तर नेहमी बघणाराच आहे विज्ञातारम अरे के न विज्ञातारम तो नेहमी जाणणारा आहे विज्ञातारम अरे के न जो नेहमी जाणणाराच आहे त्याला कोण जाणू शकेल आणि कशाने जाणू शकेल म्हणजे जेव्हा तुम्ही त्या आत्म्याशी एक होता तेव्हा हे जगत राहत नाही तुम्हीच राहता आणि जेव्हा तुम्ही आत्म्यापासून वेगळे होता तेव्हा आत्मा राहत नाही हे शरीरच राहते दोन गोष्टी एकावेळी आपण कधीच बघू शकत नाही एकावेळी एकच गोष्ट बघू शकतो ज्यावेळेस तुम्ही जग बघता त्यावेळेस तुम्ही आत्मा बघत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही आत्मा बघता त्यावेळेस हे जग बघू शकत नाही कारण ते चैतन्य स्वरूप आहे तुम्ही सगळीकडे चैतन्यच बघता तिथे जग तुम्हाला दिसतच नाही कारण हे स्वप्नावत आहे नाही ते नाहीस होऊन जाते याचं अस्तित्वच नाही आहे ही प्रतिबिंब आहे तुम्ही आरशासमोर आहे तोपर्यंत तुमचं प्रतिबिंब आरशात दिसते पण तुम्ही आरशाच्या बाहेर गेले तर तुम्हाला दिसणार नाही कारण ते प्रतिबिंब होतं त्यामुळे आत्मा आहे तेव्हा जग नाही आणि जग आहे तेव्हा आत्मा नाही आता दोन्ही गोष्टी एका वेळी कशा बघणार आता समजा तुम्हाला एखाद्या दोरीमध्ये साप दिसला आणि तुम्ही दिवा आणला आणि टॉर्च आणून बघितली की अरे तो साप नाही ती दोरी आहे आता जेव्हा तुम्हाला दोरी दिसेल तेव्हा साप दिसणार नाही आणि जेव्हा तुम्हाला साप दिसेल तेव्हा दोरी दिसणार नाही एकाच वेळी दोनही दिसणं शक्य नाही तुम्ही सापही बघाल आणि दोरी बघाल ते तुम्ही साप समजला होता तो साप नव्हताच अंधारामध्ये दोरी पडली होती पण तुम्हाला वाटलं की तो साप आहे तुम्ही त्याला साप समजत होता पण ते खरं नव्हतं पण जेव्हा तुम्ही प्रकाश आणला तेव्हा तुम्हाला कळली की अरे हा साप नाही ही दोरीच आहे मग एका वेळेस तुम्हाला दोरी आणि साप कशा दिसणार जेव्हा तुम्हाला साप दिसत होता तेव्हा तुम्हाला दोरी दिसत नव्हती आता दोरी दिसते तर साप दिसत नाही म्हणजे तो सापाचा भ्रम होता होती दोरीच हे जग जे आहे ब्रह्मच आहे आत्माच आहे पण भ्रमामुळे अज्ञानामुळे आपण हे नाम रूपाचं जग बघतो पण याला अस्तित्व नाहीच जेव्हा तुम्ही जाणता की तुम्ही आत्मा आहात तेव्हा हे जग दिसणार कसं कारण हे जग आत्म्यामध्ये नाहीच आहे हे सगळं काय आहे आपल्या मनाची कल्पना आहे आपल्या मनाद्वारे आपण कल्पना करतो मन जर नष्ट झालं तर हे जगही नष्ट झालं विचार मनामधले थांबले की नामरूप सगळे नष्ट मग मनाचा नाश होतो आणि मनाचा नाश झाला की राहते ते ब्रह्मच तो आत्माच राहतो आणि तुम्हाला अनुभव होते की तुम्ही सगळीकडे आहात सगळ्यांमध्ये आहात आणि विराट आहात तुमच्यामध्ये सगळं काही आहे हे तुमचं खरं स्वरूप तुम्हाला कळतं की अरे आपण किती विशाल आहो आणि आपण स्वतःला किती क्षुद्र समजत होतो पण हे केव्हा होतं जेव्हा तुम्ही त्या आत्म्याला स्वतःच्या आतमध्ये अनुभव करता पहिले त्या आत्म्याचा अनुभव आपल्या शरीरामध्ये घ्यावा लागेल बाहेर तुम्हाला दिसणार नाही बाहेर हे नामरूपच दिसणार पण त्या नामरूपाच्या मागे जो आहे दडलेला आहे त्याला शोधायचं असेल तर पहिले तुम्हाला तुमच्या आतमध्ये कोण आहे ते शोधावं लागेल तुम्ही खरे कोण आहात तुम्ही जेव्हा स्वतःला समजणार की अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मच आहे तेव्हा सगळीकडे तुम्हाला ब्रह्मच दिसेल सर्वम खालविदम ब्रह्म सगळीकडे ब्रह्माशिवाय तुम्हाला काही दिसणारच नाही कारण दुसऱ्या कशाचं अस्तित्वच नाही आहे हे अस्तित्व दिसते अज्ञानामुळे स्वप्न दिसतात झोपेमुळे आता तुम्ही जागे झाल्यावर स्वप्न कुठे दिसणार आता आपण अज्ञानामध्ये म्हणजे आपण झोपलेलो आहोत म्हणून आपल्याला हे जगरूपी स्वप्न दिसते पण जेव्हा आपण जाग होऊ जेव्हा आपल्याला आपलं खरं स्वरूप कळेल तेव्हा हे जगाचं स्वप्न पण भंग पावेल हे जगपण नाही हे दीर्घ स्वप्न आहे तेव्हा ह्या स्वप्नामधून जागा व्हायचं असेल तर आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताला शोधावं लागेल म्हणून बाहेर आपल्याला ज्या म्हणून ईश्वराची वा, वा दिव्यत्वाची प्रती होते ते सारे केवळ आपल्या आत्म्याचाच आविष्कार होय आपणच भगवंताचे सर्वश्रेष्ठ मंदिर आहोत म्हणजे आपलं शरीर हेच भगवंताचं सर्वश्रेष्ठ मंदिर आहे तुम्ही बाहेर मंदिरं बांधा पण हे भगवंताने मंदिर करून तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला आतमध्ये शोधायला सांगितलं आहे त्यानंतर मी आता तुमच्यामध्ये दडलेलो आहे आता तुम्ही मला शोधा मी तुमच्या लांब नाही मी अगदी तुमच्या हृदयामध्येच बसलेलो आहे आणि तुमचं शरीर चालवणारा मीच आहे तुमचे प्राणी मीच चालवतो तुमचं शरीर मीच चालवतो तुमचे इंद्रिय मीच चालवतो म्हणजे तुम्ही जे, जे काही करता ते सगळं मीच करतो तुम्ही मात्र म्हणता की मी करतो मी करतो तुम्ही काहीच करू शकत नाही भगवंताच्या इच्छेशिवाय या जगामध्ये झाडाचं पानसुद्धा हलू शकत नाही म्हणजे आपण काहीच करू शकत नाही तो आहे म्हणून सगळं काही होत आहे पण आपण त्याला विसरून जातो आपण अहंकारी बनतो आपण म्हणतो की मी केलं मी केलं मी केलं पण आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहे जर तो परमेश्वर आपल्यामध्ये नसता तर आपण काही करू शकलो असतो का त्यानं जर आपल्या मनामध्ये चांगले विचार दिले नसते तर आपण चांगलं कार्य करू शकलो असतो का म्हणजे आपण करतो पण करवणारा तो असतो आपण फक्त निमित्त असतो त्याला ज्याच्याकडून जे कार्य करून घ्यायचं आहे तो ते बरोबर करून घेतो आपल्याला हे कळत नाही आपण कठपुतली बाहुल्या आहोत तो सगळं आपल्याकडून करून घेतो पण जो करतो त्याला आपण विसरतो आणि आपण म्हणतो की मीच केलं अरे तुम्ही काय करता तुम्ही आज एवढं सगळं करता उद्या जर तुम्हाला स्ट्रोक झालं तुमची मेमरी गेली आणि कधीकधी होऊ शकते एखाद्या वेळी तुम्ही पडला तर तुमची सगळी मेमरी गायब होऊ शकते तुम्हाला काहीही आठवत नाही तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना पण ओळखू शकत नाही मग आत्तापर्यंत तुम्ही म्हणत होते की के मी केलं मी केलं मी करतो आता तुम्ही तर एक शब्दही बोलू शकत नाही भगवंतानं जर इच्छा केली तर तो काहीही करू शकतो तुमचा अहंकार वाढला तर तुमची वाणी बंद करू शकतो तुम्ही एक शब्द पण बोलू शकणार नाही तुम्ही बोलता आहात ही भगवंताची कृपा आहे त्यानं कृपा केली म्हणून तुम्ही बोलू शकता त्या त्यानं जर कृपा काढून घेतली तर तुम्ही काहीच बोलू शकणार नाही तुमच्या वाणीद्वारे एक शब्द पण बाहेर पडणार नाही हे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे एखादा मूर्ख असेल त्याला तो पंडित करू शकतो हे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या आतमध्ये ह्या शरीररूपी मंदिरामध्येच तो आहे अगदी आपल्या हृदयामध्येच तो बसलेला आहे तो अगदी आपल्या जवळ आहे आणि म्हणून त्याला आपण प्रार्थना केली पाहिजे त्याला म्हटलं पाहिजे की परमेश्वरा तुझं मला दर्शन दे तू माझ्या एवढ्या जवळ आहे आणि तरी मी तुला बघू शकत नाही तेव्हा या माझ्या मनाला शांत कर माझ्या हृदयामध्ये तू प्रगट हो माझ्या हृदयामध्ये मला तुझं दर्शन होऊ दे ज्योतिर ज्योती उजलहृदिकंदर तुम्ही तम भंजनहार आपण आरतीमध्ये म्हणतो की भगवंता म्हणजे श्री रामकृष्णा तू ज्योतीचीही ज्योती आहे आणि तू माझ्या हृदयामध्ये आहे ज्योतिरज्योती उज्जल हृदिकंदर जे हृदय हृदयामध्ये हृदयाच्या गुहेमध्ये तू आहे आणि आता त्या ज्योतीला प्रकाशित कर आणि सगळा अंधकार सगळा तमोगुण सगळा नष्ट कर आणि तू माझ्या हृदयात प्रगट हो ज्योतिर ज्योती उज्जल हृदिकंदर तुम्ही हार तुम्ही सगळ्या तमोगुणाचा नाश करणारे आहात सगळ्या अज्ञानाचा नाश करणारे आहात तर माझ्या हृदयामधल्या अज्ञान अहंकार दूर करा आणि तुम्ही तिथे प्रगट व्हा अशी आपण भगवंताला दररोज प्रार्थना करतो तेव्हा त्या प्रभूला हृदयामध्ये शोधा त्याला प्रार्थना करा कारण तो तुमच्या देहाच्या मंदिरामध्येच राहतो आणि बाहेर जे काही दिसते ते आपल्या आतील वस्तूचीच केवळ मामूली नक्कल अगदी मामूली अनुकरण असते आणि आपण हे बाहेर जे काही बघतो ते नक्कलच्या म्हणजे तुमच्या आतमध्ये जे आहे त्याचे ते प्रतिबिंब आहे कारण ती नक्कल आहे तुम्ही जे दिसता ते खरं नाही आहे कारण ते प्रतिबिंब आहे आणि तुम्ही त्यालाच खरं समजता जे सत्य आहे त्याला सोडून देता आणि जे असत्य आहे जे नक्कल आहे जे नकली आहे जे थोडंसं दिसते त्याला तुम्ही धरून ठेवता आणि त्या क्षुद्र गोष्टीच्या मागे लागल्यामुळे तुम्ही महान स्वरूप तुमचं गमावून बसता तुमचं एवढं विस्तृत स्वरूप तुम्ही आकाशा एवढ्या तुका झाला आकाशा एवढा म्हणजे तुमचं एवढं विराट रूप आहे तुम्ही जगदव्यापी आहात तुम्ही अनंत आहात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाता आणि क्षुद्र गोष्टीला धरून राहिल्यामुळे तुम्हाला सत्य कधी कळत नाही आणि अज्ञानामध्येच आपण जन्म घेतो आणि अज्ञानामध्येच आपण मरण पावतो पण आपल्याला सत्याचा कधी अनुभवच येत नाही पण सत्य जर जाणून घेतलं तर आपल्याला कळेल की आपण किती मूर्ख होतो आपण आत्तापर्यंत केवढी मोठी घोडचूक केली आतापर्यंत आपण कसं या अज्ञानामध्ये राहिलो ह्या मायेनं आपल्याला कसं या संसारामध्ये भुलवून ठेवलं आपण एवढे विशाल आपण मालक आपले विश्वब्रह्मांडाच्या मालकाने आपल्याला कसं गुलाम करून ठेवलं हे तेव्हाच कळेल जेव्हा आपण स्वतःला ओळखू स्वतःचं खरं स्वरूप ओळखू मग आपल्याला आनंद मिळेल आपल्याला शक्ती सामर्थ्य ज्ञान जे पाहिजे ते मिळेल जेव्हा आपण स्वतःचं ते दिव्य स्वरूप जाणून घेऊ तेव्हा हे स्वामीजींना सांगायचं आहे की ईश्वर लाभासाठी ध्यान करावं लागेल त्यासाठी शांत जागेत ध्यान करा आणि ईश्वरावर ध्यान तुम्हाला हृदयामध्ये करायचं आहे बाहेर त्याचं प्रतिबिंब आहे बाहेर काही नकली आहे काही खरं नाही आहे कारण जेव्हा नामरूप तुम्ही बघता ते नामरूप म्हणजे कसं आहे अज्ञानामुळे आहे स्वप्नावत आहे ते दिसते पण त्याचं खरं अस्तित्व नाही ते, अस्ति ते पडद्यावरच्या सिनेमासारखं आहे तेव्हा त्याला तुमच्या आतमध्ये शोधा आणि तुम्ही जेव्हा तुमच्या मनाला पवित्र कराल मनातले विचार पूर्ण मना तुम्ही पूर्णपणे थांबवाल योग चित्त वृत्ती निरोध जेव्हा मनामधल्या सगळ्या वृत्ती थांबतील तेव्हा तुम्हाला समाधीची अवस्था प्राप्त होईल आणि त्या समाधीच्या अवस्थेमध्ये तुम्ही फक्त स्वतःलाच सगळीकडे बघाल मग मी शरीर आहे मी अमुक आहे मी तमुक आहे अमुकाचा मुलगा आहे अमुकाचा बाप आहे ह्या सगळ्या गोष्टी राहणार नाही कारण तुम्हाला देहबोधच राहणार नाही तुम्हाला वाटेल की मी देह कधी नव्हतोच मी नेहमी आत्माच होतो हा अनुभव जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही सगळ्या बंधनातून मुक्त व्हाल आणि पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तुम्ही पडणार नाही म्हणून आपण किती सावध राहून साधना केली पाहिजे हे स्वामीजी आपल्याला ह्या विचाराद्वारे सांगतात आपण एकदा हे कोटेशन वाचून घेऊया आणि नंतर आपल्या चिंतनाला विराम देऊया शांतजागी ध्यान करा ईश्वराचा लाभ स्वतःच्या बाहेर होणे अशक्य आहे बाहेर आपल्याला ज्या म्हणून ईश्वराची व दिव्यत्वाची प्रतीती होते ते सारे केवळ आपल्या आत्म्याचाच आविष्कार होय आपणच भगवंताचे सर्वश्रेष्ठ मंदिर आहोत बाहेर जे काही दिसते ते आपल्या आतील वस्तूचीच केवळ मामूली नक्कल अगदी मामूली अनुसरण असते तर आपण हा विचार आज बघितलेला आहे त्यावर चिंतन केलेला आहे आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखिन सर्वे निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कसे दुःख भाग मा कश्चित् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु